दर्शक हो नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खर तर जुलै महिना आहे आणि सध्या प्राजक्ताची फुलं फुलणं आणि त्याचा सुगंध बहरणं असा हा काळ आहे आणि सध्या प्राजक्ताची काव्य फुलं फुललेली आहेत। मी बोलतोय त्या प्राजक्ताबद्दल, अभिनेत्री, नृत्यांगना आणि सूत्रसंचलनानं गाजलेल्या प्राजक्ता माळी हिच्याबद्दल। आणि तिचा एक छानसा काव्यसंग्रह सध्या प्रकाशित झालाय आणि त्या काव्य फुलांचा सुगंध सगळीकडे बहरू लागलाय। तर आपल्या सोबत आहे प्राजक्ता माळी आणि आम्हाला तिच्याशी बोलायला नक्कीच आज आवडेल, कारण अभिनेत्री ते इतर सारे कलेच्या विश्वातले, कविता ही सुद्धा ही एक कलाच आहे, पण कलेच्या विश्वातला काव्याकडचा हा जो प्रवास आहे त्या संदर्भात प्राजक्ताशी बोलायला आम्हाला नक्कीच आवडेल। नमस्कार। 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 खरंच आज तुम्हाला भेटून बरं वाटतंय आणि नुकताच तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि ऐकायला आवडेल की कवयित्री व्हावं किंवा कविता कराव्यात, म्हणजे कविता केल्या जात नाही तर त्या सुचतात असं म्हटलं जातं, तर हे कधी कळलं की कविता सुचत आहेत आणि नंतर कधी कळलं की काव्यसंग्रह काढायचा, कसा झाला हा प्रवास? खरं तर सगळ्यांची सुरुवात कविता लिहिण्याची त्यांच्या कॉलेज डेज मध्ये होते, पहिला प्रेम कवितेने होते, तसंच काहीस माझंही झालं, परंतु तेव्हा ते खूप रॉ होतं। तर त्या ज्या काय मी चार ओळी लिहिल्या होत्या त्यांना कविता म्हणू शकू या झोन मध्ये त्या आय थिंक 2012 दरम्यान आल्या, जेव्हा मी सुवासिनी मालिकेसाठी शूटिंग करत होते आणि मुंबईत शिफ्ट झाले होते, एकटी राहायला लागले होते। सो तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला आणि मग अधेमध्ये जेव्हा जेव्हा जी जी कविता प्रस्तावली मी नोट डाऊन करत होते आणि त्या सगळ्या डायऱ्या माझ्याकडे होत्या आणि मग जेव्हा योगायोगाने जुळून आलं की काव्यसंग्रह प्रकाशित करावा, तेव्हा 30-40 कविता जमल्या होत्या, त्यामुळे ते आम्ही करू शकलो। तर प्राजक्त प्रभा असं त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे आणि तो ज्यावेळेला प्रकाशित झाला त्यावेळी नक्कीच अनेकांनी वाचला असेल आतापर्यंत, तर काय प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल? देवाकृपेनं खूप चांगलं चांगलं कविता आहेत, चांगलं बोललं जात आहे, आय होप सगळ्यांना ते आवडेल, परंतु कोणाला आवडेल किंवा ना आवडेल ह्यासाठी ते खरं लिहिलं गेलं नव्हतं, हे माझं स्वतःच व्यक्त होणं होतं, माझ्यासाठी होतं ते, मी म्हटलं त्याप्रमाणे योगायोगानं प्रकाशात येत आहे, त्यामुळे एक जीवन प्रवास दिसेल थोडासा माझा, कारण त्या त्या टप्प्यावरती ती केलेली कविता आहे आणि खर तर खूप वृत्त किंवा छंदातली नाहीये, परंतु स्वानुभवातून आलेली आहे, त्यामुळे थॉट खूप खरा आहे आणि खूप प्रामाणिक आहे। होपिंग फॉर द बेस्ट। खरं आहे, म्हणजे प्रतिक्रिया तुम्हाला चांगल्या येत आहेत। तुम्हाला आठवतंय का की पहिल्यांदा कविता कुठली सुचली आणि ती आता आठवणीत आहे का, म्हणजे पहिल्यांदा लिहिलेली कविता कुठली? नाही, पहिली डेफिनेटली मला आठवत नाहीये, परंतु एक प्रसंग मला आठवतो की मी माझ्या कॉलेजमध्ये 11वीत असताना एक मोठ्या कार्डशीटवर मी कविता लिहून एका मुलाला ती दिली होती व्हॅलेंटाईन्स डेला। सो तो प्रसंग आठवते, त्यामुळे तेव्हा ते लिहिलं होतं काहीतरी हे आठवतंय, परंतु ती डेफिनेटली कविता ती माझ्याकडेही नाही आता, अशा कितीतरी कविता नसतील प्रॉबब्ली, परंतु 2012 पासूनच्या डायरीज माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे त्यानंतरच्या सगळ्या कविता आहेत माझ्याकडे। आता प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातल्या सगळ्याच कविता आवडीच्या असणार, कारण त्या आवडीच्या आहेत म्हणूनच त्या संग्रहात आल्या, पण तरी त्यातली सर्वात आवडती एखादी आम्हाला ऐकायला मिळेल का आमच्या दर्शकांसाठी? तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की सगळ्याच आपल्या वेगवेगळ्या कारणांसाठी आवडते असतात। एक सोपी कविता खरं मी निवडते तुम्हाला ऐकवायला, जी मला पाठ आहे कारण माझ्या हातात आता पुस्तक, मी सगळी पुस्तकं सगळ्यांना देऊन टाकली, तर जी थोडी काहीशी पाठ आहे ती मी तुम्हाला आता ऐकवते। कला ही कला असते ती तिच्याच कलानं घ्यायला लावते, कला असंच नाव आहे आणि कला ह्या क्षेत्राबद्दल आणि कला या शब्दाभोवती मी थोडं भाष्य केलंय। तर कला ही कला असते ती तिच्याच कलानं घ्यायला लावते, कले कलेनं वाढत जाते, कलाकाराला घडवते ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। कालाचं बंधन नसतं तिला, काळ या अर्थी, वेळ या अर्थी, कालाचं बंधन नसतं तिला, लक मात्र बरोबरीनं बाळगते, कलाचं उलट लक मात्र बरोबरीनं बाळगते। जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद, जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद, नाही तर सगळ्याचा काला करून जाते ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। आयुष्याच्या कलकलाटात, आयुष्याच्या कलकलाटात जीवनाला कलही करून जाते, बेरंग बेचव आयुष्याला कलाटणी देऊन जाते
पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न, पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न, आणि नाही झेपली तर ती कलंकित त्याला करून जाते. ती तिच्याच कलाने घ्यायला लावते, ती तिच्याच कलाने घ्यायला लावते. छान, दर्शकांना ही कविता नक्कीच आवडेल. त्या कवितेत कलाकंदचा विषय आला आणि कलाकंद वरनं मला फरसाणची आठवण झाली. तर ज्या ज्या वेळेला तुमच्याबद्दल म्हणजे चर्चा होत असते तेव्हा फरसाण एक विषय येतोय आणि त्यावरनं मग विनोद बरेचसे होतात, तर ते नेमकं काय आहे हे कळू शकेल का? काय झालं, माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी हास्यजत्रेचं शूटिंग होतं, हास्यजत्रा. तर तेव्हा मला असं वाटलं की नेहमीच आपण काहीतरी गोड देतो, परंतु बऱ्याच जणांना आता डायबिटीस असतो, आमच्या स्वतःच्या सरांना डायबिटीस आहे, त्यामुळे ते गोड खाऊ शकत नाही. तर मग सगळे खाऊ शकतील असं काहीतरी आपण देऊया. तर मी पेढे वगैरे तर दिलेच, मग मला असं वाटलं की सगळ्यांना आवडेल आणि मला जे आवडतं असं फरसाण देऊया ना, म्हणजे ते तिथेही खातील सेटवर, बरोबर. त्यांनी हात चिकट होत नाहीत, कदाचित उरलं तर घरी पण नेऊ शकतील, घरच्यांनाही खायला घालतील. तर मला एक, माझा एक फेवरेट मार्ट आहे, त्या मार्ट मधून मी अख्ख्या सेटला पाव पाव अरे किलो फरसाण वाटला. वा, आणि तर त्याच्या सगळ्यांनी मला, सगळ्यांनी माझी इतकी खेचली की बर्थडेला फरसाण कोण वाटतं, हे काय फरसाण वाटण्याचं कुठून काढलंस तू. बरोबर. तेव्हापासून ते फरसाण कुमारी जन्माला आली. तुमच्या अभिनयाकडच्या प्रवासाबद्दल अनेकांना माहिती आहे, तुम्ही तुमच्या भूमिका गाजतायत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, म्हणजे अगदी एका छानशा कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं निवेदन तुम्ही करताय. तर हे सगळं करणार असं पहिला ठरलं होतं का की हे सगळं नंतर होत गेलं सगळं? होत गेलं सगळ्याच, माझ्या आयुष्यातल्या बहुतांश घटना या आपोआप होत गेल्या, घडत गेल्या. मी फार कमी गोष्टींसाठी स्वप्न बघितली योगा योगानं, अर्थात मी त्यासाठी कष्ट जरूर केले परंतु मनी ध्यानी नव्हतं. आता हे काव्यसंग्रह काय, अभिनय क्षेत्रात येणं काय, या सगळ्या गोष्टी नैसर्गिक घडलेल्या घटनांमुळे झालेल्या आहेत, माझा डिसिजन नव्हता. बरोबर. पण ते झाल्यानंतरचं समाधान जे मिळतंय आता, म्हणजे ते तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल, कारण तुम्ही समाधानी आहात का जे काय चाललंय त्याबद्दल? आनंदी आहे, डेफिनेटली ग्रेटफुल आहे, पण समाधानी नाही. कारण काय ना, जसं म्हणतात की आता मुंबईत घर असावं असं वाटतं, मग वन रूम किचन चालतं, मग वाटतं 1 BHK पाहिजे, मग वाटतं 2 BHK पाहिजे, मग वाटतं 3 BHK सी साइड पाहिजे, सी व्ह्यू पाहिजे, असं हे वाढत जातं ना, आपल्या आपल्या गरजा वाढतात, आपली स्वप्न वाढत जातात. तसं समाधानी होऊन आत्ताच्या या घडीला चालणार पण नाही, आता काहीतरी कर्तृत्व करण्याचे दिवस आहेत, बरं. त्यामुळे आनंदी डेफिनेटली आहे. बरं वाटतं की आपण काहीतरी अचीव करू शकलो आपापल्या प्रांतामध्ये, पण पूर्ण विराम डेफिनेटली नाही, आणखी बरंच काही मिळवायचंय. तर आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत आता, म्हणजे मालिकांच्या संदर्भातील असो, चित्रपट असो किंवा इतर काही प्रोजेक्ट जे आता सध्या वेब सिरीज ही मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर नेमकं काय चाललंय सध्या? एक प्लॅनेट मराठी OTT प्लॅटफॉर्म साठी अभिजित पानसे दिग्दर्शित एक वेब सिरीज करतीये, ज्याचं पुढल्या महिन्यात शूटिंग सुरू होईल. ती तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि बाकी चित्रपट काही केलेले आहेत, परंतु जोपर्यंत थिएटर सुरू होणार नाही तोपर्यंत ते काही रिलीज होऊ शकणार नाहीत. तर मनोरंजनाचं जे सारं काही क्षेत्र आहे, जी माध्यम आहे, ती सगळी सकारात्मकतेकडे नेतात, करमणूक करतात, तशीच तुमची कविता ही करमणूक करणारी ठरेल, कारण सध्या कोरोनाचा जो काळ आहे आणि या काळात सकारात्मकता देण्याची सध्या गरज आहे, तर तुमच्या चाहत्यांना काय सांगायचं सध्या? होय, सकारात्मक राहणं ही आत्ताची गरज आहे मी म्हणेन, पण त्यासाठी म्हणजे एंटरटेनमेंट या गोष्टी आहेच आहेत, वाचन, चांगलं वाचन, चांगलं व्यक्तींचं वाचन, पॉझिटिव्ह वाचन, पण त्याचबरोबर मी ज्यावर खूप भर देते किंवा मी जे अवलंबलं आहे स्वतःसाठी, दॅट इज प्राणायाम, ध्यान आणि योगा, बरोबर. यांची मी फॅन आहे. तर योगा फिजिकल फिटनेस साठी, प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासांचे एक्सरसाइजेस, आणि ध्यान म्हणजे शांत बसणं, डोळे मिटून, डुईंग नथिंग. सो ह्या 3 गोष्टी मॅन्डेटरी आहेत असं मला वाटतं, स्पेशली ह्या पॅन्डेमिक मध्ये. तर त्या सगळ्यांनी कराव्यात, सगळ्यांनी त्याचा अवलंब करावा असं मला जेन्युइनली वाटतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहताना, म्हणजे तुम्ही राहता बऱ्यापैकी, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगेल? इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा इतर अनेक सोशल मीडिया मधून चाहत्यांशी कनेक्ट
राहण्याचं नेमकं कारण काय किंवा काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? तर ती गरज झालीय आमच्या क्षेत्रासाठी तरी ऍज ऑफ नाव असं मला वाटतं. तर तुम्ही तिकडे तिकडे एक वेगळं काय म्हणणार स्वतःच प्रमोशन करावं लागतं सॉर्ट ऑफ. त्यामुळे गरज म्हणून मी प्रोफेशनची गरज म्हणून मी त्याच्याकडे सध्या बघते आणि त्यामुळे मी त्याच्यावर ऍक्टिव्ह आहे. पण गिव्हन अ चॉईस मी नसेन त्याच्यावर कारण इट्स टाइम टेकिंग. इट्स टाइम टेकिंग. वन फाईन डे मी मध्यंतरी माझ्या मनात हाच विचाराला टिकटॉक बंद झाल्यानंतर की असे जर इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झाले तर मी कितीतरी वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे. फोटो एडिट करा रे, कॅप्शन टाका रे, लिहा रे, त्याच्यावर जुजबी कमेंट करा रे, लोकांना थोड्या प्रतिक्रिया द्या रे. तो माझा सगळा वेळ पाण्यात गेलेला असेल तेव्हा असंही माझ्या मनात येऊन गेलं. त्यामुळे मी आता खूप माफक वेळ वापरते सोशल मीडियासाठी, परंतु मी ऍक्टिव्ह राहण्याचा डेफिनेटली प्रयत्न करते. संवेदनशील कवयित्रीकडचा प्रवास झालाय असं वाटतं, कारण काही कविता तुमच्या ऐकल्यानंतर वाचल्यानंतर तसं वाटतंय. तर त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मनातले भाव व्यक्त करता येतात असं तुम्हाला वाटतं का? कारण अभिनयातनं तर आपले आपण व्यक्त होतच असतो, पण कविता हे माध्यम निवडलं ते पुन्हा अंतरंग बाहेर काढण्यासाठी का काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? डेफिनेटली स्वतःशी संवाद व्यक्त होणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, त्या त्या वेळेला जे जे उचंबळून आलंय ते कुठेतरी लिहून ठेवणं, या सगळ्यातूनच ती कविता आलेली आहे. आणि आय विश आय होप म्हणजे की हे जे खरं या ज्या भावना आहेत त्या अतिशय सुंदर आहेत, सगळे नैसर्गिक आहेत, सगळ्यांच्या आयुष्यात त्या घडतात, त्यामुळे लोकांना त्या आपल्याशा वाटतील. कारण माझ्या कविता पण खूप साध्या सोप्या आहेत, क्लिष्ट नाही आहेत, अजिबात अलंकारिक नाहीयेत. जे कविता प्रेमी नाही आहेत त्यांना देखील कळतील अशा आहेत. अशा वृत्तछंदातल्या असं डोक्यावरून गेलं एक फुटावरून अशा अजिबात नाहीयेत. तर आय विश सगळ्यांना ते आवडतील. पहिला काव्य संग्रह आहे, खूप रॉ आहे, बेसिक आहे, परंतु पहिलं पाऊल आहे, पहिला प्रयत्न आहे, गोड मानून घ्या. आणि हा काव्य संग्रह फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि बुक गंगावर अवेलेबल आहे. ग्रंथाली तसंच अक्षरधारा, पुस्तक पेठ अशा ठिकाणी तुम्हाला तो फिजिकली विकत घेता येईल किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि बुक गंगावर ऑनलाईन मागवता येईल. सो जरूर वाचा आणि मला अभिप्राय कळवा. नक्कीच, प्राजक्ताने फुलवलेली ही जी काव्य सुमनं आहेत त्यांचं सुगंध असाच दरवळावा आणि त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रियाही मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. याच बरोबरीनं अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांची त्यांचा जो सुगंध आहे, त्यांचे जे चाहते वर्ग आहेत त्यांना तो लवकरात लवकर वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळत राहावा, चाहते खुश होत राहावेत, हीच शुभेच्छा आम्ही या मुलाखतीच्या निमित्तानं देऊ इच्छितो. आपल्या वेळात वेळ काढून या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं आपण तरुण भारतच्या दर्शकांशी बोललात, त्याबद्दल आपले धन्यवाद. 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 थँक्यू. थँक्यू. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.